सावित्री कथा, माझे मनोगत आणि माझे विचार. सावित्री कथा, त्यातून निर्माण झालेला अनमोल ग्रंथ, त्याला महामहामेरू म्हणायचं की खूप खूप खोल खोल महासागर म्हणायचं की ज्ञानसागराचा ज्ञान महासागर म्हणायचं, फारच गूढ मोठे आश्चर्य आहे. हीच कथा श्री अरविंदांनी आपल्या सावित्री ग्रंथासाठी का निवडली हे मोठे गूढच आहे. कोण उकळणार हे गूढ? खरोखरच गूढ आहे. त्यात काय आहे? तर त्यात सर्वच काही आहे. हे गूढ श्री अरविंद त्याच ग्रंथात, त्यांच्या सावित्री ग्रंथात सर्व तऱ्हेतऱ्हेने उलगडवून मानवी हिताचे रहस्य, मानवी जीवनाचे सार, मानवी जीवनाची प्रगती वेगवेगळ्या तऱ्हेने पद्धतीने उलगडून दाखवितात हे खोल अभ्यासकच जाणू शकतात. या ग्रंथात स्व अनुभूतीने समृद्ध झालेले ज्ञान भरलेले आहे. हे ज्ञान महान योगीच जाणू शकतात. माताजी तर म्हणतात, संपूर्ण निळ्या आकाशाखाली वाचण्यासारखा एकच ग्रंथ आहे सावित्री. पण याचा अर्थ आपण आपल्या जीवनासाठी समजून घ्यायचा आहे. मानवी जीवनाचे सार यात भरलेले आहे. मृत्यूवर विजय म्हणजे सावित्री. मृत्यू हाच तर मोठा अडथळा समजला जातो या मानवी जगात. पण जीवन तर समृद्ध व्हायलाच पाहिजे. ते धैर्य, ते तेज, ते ज्ञान या ग्रंथातूनच निश्चित मिळते. या श्री अरविंदांच्या ग्रंथावर मी काव्यपंक्ती लिहिणे म्हणजे खरंच माझे ज्ञान वाचन काहीच नाही. पण लिहितानाचा आनंद काय तो काव्यरसिकच जाणू शकतील. श्री अरविंदांची सावित्री ही त्यांच्या योगबलावर उभी आहे. या विश्वातील कार्यभूमी काय आहे आणि त्याच्यात दिव्यत्वाच्या प्रभावितरेना कशा कार्यवाही होऊ शकतात ह्याची मांडणी आहे. ह्या जगात अंधार आहे, खोटेपणा आहे, मृत्यूचे साम्राज्य आहे. ते दूर होऊन दिव्यसृष्टी सत्यम शिवम सुंदरम ह्याचीच प्रस्तावना व्हावी. हेच योग ध्येय आणि हीच योग साधना मूळ सावित्री ग्रंथात त्यांनी मांडली आहे. त्याचे गुढत्व, त्याची खोली, त्याचे कार्य आपल्या आकलनाच्या पलीकडले आहे. ते केवळ सिद्ध योगीच जाणू शकेल. निश्चितच हे सर्व माझ्या झेपेपलीकडचेच आहे. गेली कित्येक वर्षे प्राध्यापक मंगेश नाडकर्णी आणि प्राध्यापक अरवय देशपांडे यांची मी सावित्रीवर भाषणे व चर्चा ऐकत आहे. त्याच्यातून जे थोडेफार मला समजले, उमगले, हीच या माझ्या काव्याची स्फूर्ती श्रोत म्हणता येईल. त्या आधारावर मला समजले, सुचले तेच मी येथे मांडित आहे. मूळ ग्रंथाशी याचा कसा आणि कुठपर्यंत संबंध जोडता येईल हे देखील मी सांगू शकत नाही. श्री अरविंदांची सावित्री आणि महाभारतातली सावित्री याची मिसळणही झाली असेल कदाचित, परंतु या सर्वाची जिम्मेदारी मीच स्वीकारण्यास तयार आहे. मराठीत ही एक प्रकारची स्वतंत्र रचनाही म्हणता येईल मला. मला भावलेली, आवडलेली, भारावून टाकणारी, आनंद देणारी ही माझी सावित्री. मी एक छोटीशी घेतलेली झेप आणि त्यात आधार म्हणजे श्री अरविंद माताजींचे आशीर्वादच आहेत एवढेच मी म्हणू शकते आणि एवढेच मी म्हणेन. मी खूप सखोल अभ्यासी नाही, परंतु श्री मंगेश नाडकर्णी आणि श्री अरवय देशपांडे यांच्या भाषणांमुळे लागलेली गोडी आणि त्यातून निर्माण झालेली ही माझी काव्यकृती ही माझी नसून तो मला मिळालेला एक कृपाप्रसाद आहे. आपणापर्यंत पोहोचावा ही अंतःकरणापासून माताजींचे चरणी, श्री अरविंदांचे चरणी प्रार्थना. या माझ्यावरील काव्यपंक्ती मी माझी आई लक्ष्मीबाई बापूराव केसाळे आणि माझ्या सासूबाई राधाबाई यशवंत देशपांडे यांच्या प्रेमळतेसाठी श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या चरणी अर्पण करीत आहे. माझी सावित्री. माझी सावित्री. सावित्रीची कथा पौराणिक अमौलिक भरली गूढ अर्थाने समजण्यास ती कठीण वाटते. काय गूढ असावे तेथे मानवी मनाच्या पलीकडले, तेथे सर्व काही दडले मन विचार करीते वाटते. मिळू दे मजला त्यातील अंश काही ते. पौराणिक कथा आणि आध्यात्मिक संबंध हा आहे युगायुगांचा. ज्ञान अभ्यास त्यांचा आहे अवतार कार्यात स्व अनुभूतीशी त्यांच्या. अवतार कार्य हे आहे
जन्म मरणा पलीकडले ब्रह्माचे विधात्याचे कार्य आहे, त्यात आहे नवनवीन निर्मितीचे स्व आत्मा ज्ञान। ज्ञान त्या निराकाराला नव आकार देण्याचा संकल्प आहे त्या गूढ अनंत अनंताला। लढा आहे त्यास या मानवी पृथ्वीचा, सूर्य मार्तंड ही पृथ्वी आहे, आहे ठिकाण जन्म मृत्यूचे, पण अखंड अनंत आहे ठिकाण कर्तृत्वाचे अन निखळ आनंदाचे। त्रिकालज्ञानी त्रिकालदृष्टी हीच ख्याती असे ऋषीमुनींची, ध्यान योग तपस्या लावितात पणासते आपला अवतार कार्याशी। शरीर मन आत्मा या पलीकडले योगी तपस्वी योग्य वेळी अवतार घेतात, कार्यसिद्धी करून ते सर्वांना सन्मार्गास लावितात। तप योग ध्यान ऋषित्व नाहीत या कल्पनानी वल्गना, गुढत्व जात आहे तेच तेच येतात येथे सारे उलगडविण्याला। स्वर्ग पृथ्वीचे नाते आहे अनंत काळापासूनी, पण का न येतो स्वर्गानंद या अवनीवरती। कथा खरोखर असेही देव जागे होण्यापूर्वीची, ज्ञात होती ती फक्त पूर्ण योग्यासी। नव्हती ज्ञात नुसती, तर अनुभूती होती ती त्याच्याच अनुभवांची। निर्मितांना सृष्टी सारी ब्रह्मा होता खूप विचारी, आणि सारी सूत्रे दिली त्याने आदिती मातेच्या हाती। सृष्टी सारी सहा प्रलयांनी पूर्ण नाहीशी झाली, पण वडपिंपळाचे पानाने ती तगून कोणी ठेविली। कोण असणार तो विश्वकर्मा, विष्णू महाविष्णू शक्ती प्रलय पेलणारी। एकच महान इच्छा होती त्याची पुन्हा सृष्टी निर्मिण्याची। मद्रदेशीचा राजा म्हणू की योगी राज अश्वांचा पती, की म्हणू तयासी एक तपस्वी करीतो तपस्या, पण कशासाठी। हृदयात तयाच्या नवविश्व असे साकारित झाले विशाल अंतःकरणे। विचार करी रात्रंदिन तो कसे आणू मी या भुवनी, पुढे तयाचे सुटले नाही खूप खूप विचार करुनी। मनात दृढ आशा होती घडेल तर निश्चित, पण जोड हवी त्यास अखंड परिश्रमाची। अग्निदिव्याने नियज्ञाने होतात कार्य सुफलित आणि पूर्ण। पूर्ण ज्ञानी राजा होता तो आरंभ करी तो महायज्ञास। राजा अश्वपती आणि राणी मालवी होते आनंदी आणि पूर्ण समाधानी, पण खंत होती एकच मनी, वारस राज्याला आणावा कोठुनी। परमात्म्यासारखी अगाध शक्ती नाही या विशाल त्रिजगती, कान प्रार्थावे त्यासी अन आदिशक्तीसी या अमोल अनमोल अतिमोल कार्यासाठी। संकल्प केला त्याने अन कार्यासी सिद्ध झाला। महायज्ञ करण्यासाठी त्याने एक लक्ष आहुती प्रारंभ केला, रोज रोज आहुती राजाच्या सुरी झाल्या। यज्ञातून त्या प्रज्वलित झाल्या, ज्वाळा जाती वरती वरती, वाटे जणू त्या निरोप घेऊन गेल्या आद्यशक्तीच्या पायापाशी। विचलित झाली आद्यशक्ती, घेई चावल तिच्या परमप्रिय भक्ताची, त्या तपस्वी अश्वपती राजाची। कळवळनी बोले आदिशक्ती, करू नकोस घाई तू तुझ्या संकल्पाची, आधारभूमिती तयार नाही ओझे तुझे उचलण्यासी। राजा योगी तृप्त झाला पाहून त्या दीप्त सुदीप्त ज्वाळेला, त्या तेजस्वी प्रेरण मातेला। आतुरतेने पाहू लागला राजा योगी तो त्या मायस मातेला, आणि अर्थ उमगला त्याला खरा तिच्या त्या तेजस्वी डोळ्यांचा। दाखविले विश्व श्रीकृष्णाने बालपणीच जणू यशोदेला, आनंदली मनोमनीची यशोदा माता। पुन्हा सांगू मी आश्चर्याची ही अद्भुत वार्ता, अनुभव आला त्या राजाला जो होता तो तपस्वी नियोगी। माग हवे ते काय हवे तुझं
बोले ज्वाळे तुनेती योग परायणी. पण थांब, म्हणाली ती आदिशक्ती, आणि बजावले त्याला तिने बघ नकोस करू हट्ट पुत्र प्राप्तीचा, कन्येचेच दिले तुला वरदान त्या ईश्वरी शक्तीने. चकित जाहला राजा, पण अर्थ समजला तो त्यातील गूढ, स्वीकारिले वरदान त्याने आणि धन्य झाले त्याचे जीवन. आनंदला तो मनोमनी अन गूढ सांगे तो भार्या मालवीस, आनंदाने मोहरुनी गेली ती तेच गूढ ती सांगे आपल्या हृदयास. प्रत्यक्ष देवकन्या जन्मणार मद्रदेशीच्या विशाल राज्यात, वर्ण त्याचे काय करावे शब्द अपुरे पडतात. स्वर्ग लोकातील देवकन्या अवतरणार जन्मणार या पृथ्वीवरती, अमर्त्य विश्वातुनी दिव्य करुणी येणार या मर्त्य अवनीवरती. जगाचीच ती इच्छा होती त्या दिव्य शक्तीने येथे, भाग पाडिले त्याच जगाने घेण्यास जन्म तिला येथे. देवकन्या धडपडू लागली नवनवीन जग पृथ्वीवरचे पाहण्यासाठी. अधिक नवीनच जग हवे मज येथे अनोखे कार्य करण्यासाठी. राजा राणी मद्रदेशीचे स्वप्न पाहती अतृप्त अशा नयनातुनी, असेल कशी जन्मणारी बाला करीती विचार नवी नवीन कल्पनांनी. दिवसा मागून दिवस चालले, महिनेही संपत आले, ज्येष्ठ श्रेष्ठ मास आला, कन्या तेजस्विनी आली जन्माला. मायतात ते हरखुनी गेले अवनी सारी आनंदून गेली, माय बाप ते विचार करती नाजूक कन्यकेचा, म्हणती मनात बळ घेऊनी आली यज्ञकुंडातूनही प्रखर ज्वाळा. नामकरण करणे प्राप्त होते राजा अश्वपती आणि राणी मालवीला, प्रजा अवघी उत्सुक होती कन्यकेचे नाव ऐकण्याला. अश्वपतीने नाव ठेविले सावित्री तुझला, दिवसा मासे वाढू लागली ती प्रेमळ राजकन्या. जणू योजल्या होत्या गर्भातून तिने नवनवीन जगकल्पना आणि राज्याच्या योजना. आशीर्वाद होता तिजला एक मोठा साक्षात त्या ब्रह्मविधात्याचा, कार्य योजना त्याचीच होती, झाली कारणभूत ही राजकन्या अंगना. भाग्य खरोखर अश्वपती आणि मालवीचे, रंग बदलले त्या दोघांचे, भाग्य बदलले सारे. राजवाडा सारा उजळला, वाहू लागले फक्त आनंदी आनंदी वारे. वाढू लागली सावित्री कन्या तेजस्विनी, विविध विद्या कला शास्त्र संपादनी, पूजा पाठ अन ध्यान परायण करीती रात्रंदिन अनित्य नियमानी. काय साधित होती ती त्या सर्व नित्य कृतीतुनी, तिचे तिलाच ठाऊक होते काय साधायचे त्यातुनी. खेळ खेळणे नर्तन गाणे सारेच चालू होते बालपण, जाण होतं त्यातही सारे तिचे सर्वच काही वेगळेपण. सुसज्ज वाडा दासदासी त्या असती तिच्याच दिमतीला, तज्ज्ञ शिक्षक कलावंत गायक थक्क होती पाहुणी तिच्याच प्रज्ञेला. साऱ्या विद्या हात जोडूनी ठाकेची उभ्या तिज पुढे, विनम्र होऊनी सावित्रीही करी तसे, ग्रहण मान देऊनी साऱ्याती. बघता बघता बालपण कुमारपण संपवनी, आली सावित्री उपरवर वयाला. चिंतित झाला पिता अश्वपती, शोधी लागला योग्य अशा वराला. विचार करीतो कुठे शोधू मी वर सावित्रीचा, काही सुचेना चिंतित राजा अश्वपती. एकही राजपुत्र येईना त्याच्या डोळ्या पुढती, उपवर लाडक्या प्रेमळ कन्येसाठी. पूजा अर्चा कडक तपस्या करी सावित्री आपल्या प्रियपतीसाठी, ठाऊक होते गुप्त सारे काही तिजला का जन्म माझा या मृत्यूलोकी.
पहिला अवतार तो सत्यवान तो भेटली उडी त्याने या मर्त्य लोके अन सापडला तो गरते त मृत्यूच्या नवीनच साध्य साधण्यासाठी. सुप्त जाणीव होती याची फक्त त्या तपस्विनी सावित्रीला. शोध याचाच घेण्यासाठी आले मी येथे गूढार्थ शोधण्याला. देवत्व शक्ती असलेले जाणणारे अवतार घेतात जेव्हा ते येथे. मूळ दिव्य शक्ती जागृत असते ते असतील जेथे तेथे. नित्य नियमित जीवन चालले होते राजवाड्यात. सावित्री दंग होती आनंदी मेळाव्यात. एकेक विद्या पारंगतता हाच असे तिचा ध्यास. खेळ खेळणे मित्रमैत्रिणी सारईत रंगले रंगात. देवकन्या राजकन्या झाली उपवर आली सुंदर यौवनात. उपवर होते जेव्हा कोणीही कन्या. हुरहुर असते सदैव तिच्यावरी. कोण असेल माझा प्रियकर पती खरोखर या भूमीवरती. जोडीदार माझा प्रेमळ पती मिळविण्यासाठी उपवरण्या करतात व्रते उपवास. भक्तीने मन लावणे हाच तिचा स्वभाव असतो घ्यावे हो जाणूनी. शुचिर्वत होऊने प्रत्येक जिनी ती देवदर्शना जातसे आनंदाने मनापासूनी. एके जिनी ती दर्शन घेऊनी आली अन उल्हासाने आनंदाने पिताश्री जवळी उभी राहिली. हाता मदली फुले सारी तिने प्रिय पित्याच्या पायावर वाहिली. आनंदाने फुललेली सावित्री कन्या अधिकच गोड मधुर भासली. न्याहाळीत राजा त्या कन्येला. अश्वपती विचार करू लागला कसा शोधावावर कन्यकेसाठी सुचेना राजाला काही. का एकही हात येईना पुढे सावित्री कन्यकेसाठी. पिता अश्वपती गंभीर जाहला विचार मांडूला. पुढे सावित्री पुढती. सावित्री मम कन्यके आता वेळ आली आहे वर शोधण्यासाठी. एकही राजकुमार धजे ना का तुझ पुढती येण्यासाठी. योग्य वेळी योग्य काळी घडाव्या योग्य गोड घटना. सावित्री कन्यके तूच शोध तुझा जीवन साथी. माझा मोठा आशीर्वाद आहे तुझ्या सोबती. सावित्री लाजली अन आनंदली खूप म्हणे. कसा शोध मी माझा जोडीदार विचार करू लागली अंतकरणे. विधात्यानेच असेल केली का सारी जुळवणी. संधी मिळाली सावित्रीला योग्य वर शोधण्यासाठी. पण सुरू कसे करावे या गोड गोड शुभकार्याशी. केला संकल्प तिने मनोमन मनासारखा पती शोधण्याचा. दृष्टी आंतरिक तिला मिळाली आणि मोठा आशीर्वाद तिला मिळाला प्रेमळ पित्याचा. राजवाडा सारा लागला मोठ्या तयारीला. पायदळ घोडदळ आणि सुवर्णरथ सज्ज झाले सारे सावित्रीच्या साह्याला. पण हळवी माता सावित्रीची चिंतित झाली अंतःकरणे म्हणे. हे ब्रह्मा काय स्थिती ही आली कन्या सावित्रीच्या जीवनी. पण विश्वास होता मालवीला आपल्या तपस्वी पती अश्वपतीचा. पती माझा योगी आणि पिता प्रेमळ माझ्या लाडक्या कन्या सावित्रीचा. चिंता कशाला करू मी. दुर्गा माता आहे तिच्या मदतीला. संकटे सारी ओलांडून ती मिळवील अजिंक्याशा विजयाला. चिंता साऱ्या दूर सारिल्या देई धीर ती सावित्रीला. म्हणे कन्यके धीर धरतू पाठीशी सदैव आदिती माता. सुसज्ज तयारीने निघाली सावित्री संकल्पित मौल्यवान गोड कार्याला. कठीण वाटे उरी तिला पण आनंद उर्मी मात्र उसळीती हृदयी क्षणाक्षणाला. निरोप घेऊन राजवाड्याचा अन माता पिता दास दासींचा. साऱ्याच योग्य जनतज्ञ अन गुरुजन होते तिच्या सोबतीला. राजवाडा रिता जाहला लाडक्या सावित्री विना साराच वस्तू मुक जाहल्या. सावित्री स्पर्शाविना मानवी मर्त्य जगात घडतात.
ज्या ज्या घटना या पृथ्वीवरती, सावित्री ही अपवाद नव्हती या दिव्य भूमीवरती. धैर्य घेऊनी बरोबरी, हिंमत घेऊनी उरी पोटी, होती निघाली सावित्री आपल्या मूळ कार्याशी. गुरुजनांचे आशीर्वाद घेऊनी, आप्तजनांच्या घेऊनी, मित्रमैत्रिणींना निरोप देऊनी झाली आरूढ सावित्री सुवर्णरथावरती. हृदय ठेवणी स्थिर, परिवाटा शोधे की ही नजर तिची भिरभिर. स्थळी कोणत्या असेल माझा तो दिव्यपती माझा प्रियकर. नद्यानी निर्जर सुंदर डोंगर ओलांडित, वेगवेगळे मार्गती वने उपवने निसर्ग निरखित, जातसे सावित्रीच्या सुवर्णरथात. अनेक मोठी राज्ये साम्राज्ये, तसेच राजे आणि राजपुत्र ते, पण मनास येईना एकही ते सावित्रीच्या हृद अंतरात ते. सुंदर मंदिरे कुठे आणि ऋषी मुनी तपस्वींची स्थाने, ध्यानधारणा त्यांची पाहून आशीर्वाद मागे स्वकार्यातील. संकल्प जेव्हा जेव्हा होतो शुभकार्याचा, होतो वर्षाव तेथे कृपा आश्चर्याचा, कृपा आशीर्वादांचा. बळ घेऊनी त्या सर्वांचे निघाली सावित्री वर संशोधनाते. 12 मास 6 ऋतू करीची सोबत तिच्या प्रवासाला, नित्य कर्म अन पूजा ध्यानते सततची होते तिला बळ देण्याला. ध्येय तिथे तिलाच माहिती, काय शोधायचे अन कुठे. स्वर्ग लोकची देवता ती, पण बाधा येती अनेक तिच्या कार्याते. मर्च लोकची रीत निराळी, ठावे तिथं मुळापासूनही. शोधण्यासी ती आली येथे नव प्रकाश उजळण्यासाठी. अनेक वाटा प्रकाशाच्या त्या शोधीत ती जातसे. आणि प्रकाशाची राणी ती, लख प्रकाशाची राणी ती, तळपत सूर्य ज्ञानाचा तिच्या हाती. प्रखर अशा त्या ज्ञानाच्या तेजाने सापडला मार्ग तिला तिच्या यशाचा नि प्रगतीचा. आली जणू समीप ती त्या शाल्ववनीच्या. तरी उमजेना वाट कळेना कुण्या मार्गे जावे. शोध शोधुनी नये दमले तरी सोडिना हट्ट मनीचा. विचार करता रथ चालला पुढे पुढे, वळणाने ती योग्यत मार्गाने. दृश्य दिसू लागले तिला प्रियकराच्या चाहुलीने. सुवर्णरथाचे अश्व चालले शाल्ववनीच्या परिसरात. आहे का कोणी येथे चालली सावित्री न्याहाळीत. थक्क झाली सावित्री ती, पाहता दुरूनच त्या तरुणास. थांबला रथ तिचा त्या पायाशी त्या शाल्ववनात. आणि विनम्रतेने उतरी सावित्री रथातुनी, घेत आनंदाचा श्वास. तहान भूक विसरूनी गेली ती, नजर देई लज्जेने नजरेस नजर. जन्मजन्मांतरीची ओळखत होती जणू ती त्या दोघांच्याही गोड नजरेत. ठाऊक होते का सावित्रीला, हाच आहे माझा सत्यवान. पण सत्यवान मात्र होता अनभिज्ञ, काही होईना त्यास आकलन. सावित्री मात्र आनंदित होती, पाहुणे देखण्या तरुण सुंदर सत्यभानाला. नजर त्याच्या पायाशी होती तिची, पण पतिभक्तिभाव तिच्या अंतःकरणी. बस झाले माझे वर संशोधन, संकल्प झाला माझा पूर्ण. ज्या कार्याशी मी आले होते विधा त्याने दिले मजला शुभ वरदान. काय करू मी कुणा सांगू मी माझा हा शुद्ध आनंद. पण वरून शांत शांत होती ती आणि विचार करीती गांभीर्यानं. आनंदित झाला सत्यवानही अन न्याहाळी तिच्या परम आनंदाला आणि सौंदर्याला. कोण असे ही सुंदर ललना, पण का आली ही शानवर वनाला. आकर्षित झाला पण जरा गोंधळला, काहीही सुचेना त्याला. आनंदित झाला पण शब्द फुटेना ओठी बोलण्याला. आणि नजर न भिडे तिच्या नजरेला.